नमस्कार, मी चंदन शेष। आपण बघत आहात सी टी व्ही न्यूज। नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। विदर्भात पडणाऱ्या सततधार पावसामुळे ग्रामीण भागातील शाळा ओस पडल्याचे चित्र दिसून येत आहे। ग्रामीण भागातील शाळांचा भोवताला साचलेल्या तळ्यामुळे विद्यार्थी शाळेला दांडी मारत असून नदी नाल्यात आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटलेला दिसत आहे, त्यामुळे विद्यार्थी शाळेपर्यंत पोहोचू शकत नाही आहे। मागील 2 वर्षात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूची चाचणीचे निदान केवळ 20 सेकंदातच होणार असून या चाचणीकरिता पुण्यातील मायलॅब डिस्कवरी सोल्युशनने पुढाकार घेतला आहे। गॅझेल पथोकोत या चाचणी संचाद्वारे केवळ 20 सेकंदात कोरोना विषाणूच्या सर्व प्रकारच्या संसर्गाचे निदान होणार आहे। राज्यात होऊ घातलेल्या नगरपालिका व महानगरपालिका या ओबीसी आरक्षणाशिवाय नको अशी भूमिका सत्ताधारी आणि विरोधकांनी घेतली आहे, त्यामुळे ओबीसींचे आरक्षण हा मुद्दा पुन्हा एरणीवर आला आहे। दरवर्षी पुराचा तडाखा सहन करणाऱ्या चंद्रपूर शहराला पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होणार काय, या विचाराने सध्या नदी काठावरील नागरिक धास्तावले आहे। इरई धरणाचे 2 दरवाजे उघडले गेले असून पावसाचा जोर कायम राहील तर नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। वणी येथील शाळेत दुपारच्या सुट्टीत खेळताना एक विद्यार्थी पडून जखमी झाला, त्याला उपचाराकरिता चंद्रपूर येथील रुग्णालयात आणले असता त्याचा मृत्यू झाला। संतप्त आई वडिलांनी मुलाचे प्रेत अँब्युलन्स मध्ये टाकून अँब्युलन्स शाळेसमोर लावली आणि जोपर्यंत आर्थिक मदत मिळणार नाही तोपर्यंत तिथून प्रेत हलणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली। गडचिरोली जिल्ह्यात शेतीच्या कामाकरिता शेतमजूर मिळत नसल्याने कोरची तालुक्यातील साल्हे येथील ग्रामसभेने एक वेगळाच निर्णय घेतला। जोपर्यंत गावातील रोहणे आटोपत नाही तोपर्यंत गावातील कुठलाही शेतमजूर हा मजुरीकरिता बाहेरगावी जाणार नाही, गेल्यास त्या व्यक्तीकडून 500 रुपये दंड आकारला जाईल। आरमोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मारेगाव येथील एका इसमाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। 44 वर्षीय जीवन मसराम हा मानसिक आजाराने त्रस्त होता, त्यामुळे पत्नी व मुले त्याच्यापासून दूर राहत होती। बल्लारपूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्काराकरिता 3 शेड आहेत आणि 4थे शेड उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होते। आधीच 3 शेड मध्ये प्रेतांवर अंत्यसंस्कार सुरू होते तेव्हा 4थे प्रेत अंत्यसंस्काराकरिता तिथे आले, त्यामुळे अंत्यसंस्कार करावायचे कुठे हा पेच त्यांच्या समोर पडला असताना आमदार सुधीर मुनगंटीवारांनी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेड मध्ये अंत्यसंस्कार करण्याची सूचना दिली। तर या होत्या आजच्या बातम्या पटापट। लवकर भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सी टी व्ही न्यूज। नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।